मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागच्या 11 दिवसापासून मनोज हरांगे हे उपोषण करत आहेत। काल हरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी गेले होते। हे शिष्टमंडळ परत आल्यानंतर हरांगे पाटील आणि शिष्टमंडळ यामध्ये चर्चा झाली। त्यानंतर अर्जुन खोतकर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या एक बंद लिफाफा घेऊन उपोषण स्थळी दाखल झाले। अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेले पत्र हरांगे यांना दिले। या शासन निर्णयात हरांगे यांनी मागणी केलेल्या 3 सुधारणांपैकी कोणताच बदल झाला नसल्याचे हरांगे यांनी सांगितले। मुख्यत्वे 2004 जो GR आहे त्यामध्ये सरसकट दुरुस्ती करून मराठा खुणवी असा करावा, त्यानंतर मराठा बांधवावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, परंतु अद्यापपर्यंत त्यासाठी प्रक्रिया सुरू झालेले नाही। त्याचप्रमाणे लाठी हल्ल्यामध्ये जे दोषी पोलीस अधिकारी आहेत त्यांना बडतर्फ करावे, अद्यापपर्यंत एकाही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही। 7 सप्टेंबरच्या GR मध्ये सरकारने कोणतेही बदल केलेले नाही असे हरांगे यांनी सांगितले, परंतु तरी सुद्धा आम्ही सरकारचा द्वेष न करता क्रिया प्रकरण ताणून न धरता संवाद साधण्यावर जास्त भर दिला जाईल आणि अजून 1-2 बैठका फुकट गेल्या तरी चालतील, परंतु सरकारशी संवाद चालू राहणार आहे। चर्चेने निश्चितच आरक्षणाचा मार्ग निघेल असा विश्वास यावेळी मनोज हरांगे पाटील यांनी दाखवला आहे। आमच्याकडे गावरान कोंबड्यांची अंडी व गावरान कोंबड्या मिळतील। मोकळ्या पद्धतीने वाढवलेल्या गावरान देशी कोंबड्या, कोंबडे व ताजी देशी अंडी मिळतील। पर्शियन कॅट, पोमरियन डॉग, राजहंस, पांढरे बदक, देशी बदक, टर्की, जिनी फॉल, कडकनाथ कोंबडी, कबूतर, देशी अंडी व पाळीव ससे मिळण्याचे पंढरपूर परिसरातील एकमेव ठिकाण। पर्शियन कॅट मेल फॉर स्टड सर्व्हिस इन पंढरपूर। डॉग कॅट हॉस्टेल अवेलेबल इन पंढरपूर। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा ईश्वरी एनिमल सँक्चुरी पंढरपूर। मोबाईल नंबर 98 60 40 66 07 88 30 77 18 07 आज सरकारच्या वतीनं माननीय माजी राज्यमंत्री अर्जुनराजे खोतकर साहेब, आमदार खोचे साहेब आणि त्यांच्या संवादाने सर्व बांधव व्यासपीठावर आणि आपण जमलेले सगळे प्रचंड संख्येने जमलेले मराठा बांधव आणि मीडियाच्या बंधूंना नमस्कार करून मी मूळ विषयाकडे येतो। आम्ही बहुला 7 सप्टेंबर 2023 रोजी काढलेल्या ज्याच्या संदर्भात आग्रही मागणी केली होती की वंशावळी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जातील, आमच्याकडे वंशावळ नाहीये, त्या ठिकाणी ते 2 शब्दाचा बदल करावा, त्या ठिकाणी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे महाराष्ट्र असं बहुजन माझं ठरलं होतं। मुद्दा क्रमांक 1 असं ठरलं होतं आणि भूमिके मान्य सुद्धा केलं, त्याच्यावर त्यांचे प्रयत्न सुद्धा सुरू आहे। नंबर 2 किंवा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यायला यावं असा जिहा काढावा। नंबर 3 1 जून 2004 जे आहे मराठा आणि कुणबी महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी तो ज्या काम करत नव्हता तर काय झालं होतं आम्हाला त्यातलं ध्यान नाही, परंतु कुणबी ची तत्सम जात म्हणून नव्याने समाविष्ट केलेली जात म्हणून मराठा आणि कुणबी 2004 त्यामध्ये घातली। 19 वर्ष उठून गेले जवळपास, त्या जिहाचा आम्हाला मराठा कुणबी म्हणून आतापर्यंत एकही पत्र मिळालं नाही, त्याचा काही उपयोग झाला नाही। आमचा एक हट्ट होता
की या तीन पैकी कोणताही एक करा किंवा 2004 चा करा त्याच्या थोड्या दुरुस्त्या त्या दुरुस्त्या करा आणि 2004 चा जो जाहीर मराठा आयोगाने त्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरकारला आदेश करा की या 2004 च्या म्हणजे दुरुस्त्या करू ना 2004 च्या जाहीरच्या दुरुस्त्या करून ज्यामुळे ते 19 वर्ष मिळाले नाही त्या दुरुस्त्या करून मराठा समाजाला तात्काळ 2004 च्या जाहीरनुसार मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे बरोबर देण्यात यावे असा ज्या काढावा असे आमचे 5-3-4 दिवसापासून कमेंट होती. हे झाले तीन मुद्दे आमचा चौथा मुद्दा होता आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल झाले मार आम्ही खाल्लाय आताही आमच्या मावळी आयसीयूमध्ये एका मुलाला आता मोबाईल हवायचं ठरवलंय त्याच्या छातीत 13 छेदे त्यामुळे ते गुन्हे मागे घ्या ते खोटे गुन्हे बस आहेत त्याचे 7 आहेत घेतो म्हणले प्रक्रिया आणखी सुरू नाही आतापर्यंत उद्या माहित नाही आतापर्यंत एकही प्रक्रिया नाही जे दोषी अधिकारी आहेत किमान म्हणणं आहे आमचं जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर बडतर्फची कारवाई तातडीनं करावी आज तारा आहेत बडतर्फीची एकही कारवाई नाही सक्तीच्या रजेवरती भजे ते खायला कोरडा आहे तिकडं घरी बडतर्फीची एकही कारवाई नाही एक सुद्धा ज्यांचे गोळी फायर झाल्यात ते मुंबईला फिरतात शिष्टमंडळासोबत म्हणजे अधिकारी आपल्या समोर फिरतात ज्यांच्या चौकशी व्हायला पाहिजे तुम्ही आम्ही तुमच्या भरासावर आहेत की आता हे म्हणले तातडीनं कारवाई होणार आता 100% होणार एक आत्मविश्वास असतो माणसांविषयी कोणी असू दे किती राग असला समोर जर चांगला दिसला ना अरे हो माणूस आपल्याला न्याय देणार आहे मागचे दिसून ही एक भावना असते ही एक अशी आहे की आता गुन्हे मागे घेऊत म्हणले कारण त्यांच्यावर कारवाई करू म्हणले किमान 3-4 जणांवर तरी व्हायला पाहिजे होते असं आमचं म्हणणं होतं आतापर्यंत एकावरही कारवाई झालेली नाही एकावर सुद्धा सत्तेच्या रजेवरची सोडून ती काय कारवाई नाही ते सहज एखाद्याचं काम नाही केलं म्हणून खवळ लावून सत्तेच्या रजेवर त्याला पाठवून दिलं इतका भ्याड आम्हाला शाळा झालेला असताना अशा माणसाला सत्तेच्या रजेवर पाठवायचं नाही हरकत नाही तुम्ही पाठवा नका पाठवू ते आमचं मत नाही आमची मागणी सांगितली पाठवा तुम्ही कारवाई करा अथवा नका करू त्यातही दुमत नाही आमचं आमची मागणी होती गुन्हे आजपर्यंत एकही मागं नाही कारवाई एकावरतीही नाही जे जे सत्य आहे ते आहे आणि आम्हाला अशी आहे तुमच्याकडून की लवकर होईल होणार होतं पण आजपर्यंत तरी नाही किमान तुम्ही तातडीचे आदेश काढून दणादण जर केलं असतं तर आणखीन काही त्याचे वेगळे मॅसेज गेले असते परंतु ते काय आणखीन झालं नाही 7 सप्टेंबरचा जो आपला जी आर होता त्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही मराठवाड्यातल्या मराठ्यांना आपण म्हणलो होतो की मराठवाड्यातल्या मराठ्यांना पूर्वी आरक्षण होतं ते आरक्षण जशाल तसे लागू करा त्यासाठी समिती गठीत केली होती नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली तिला 3 महिन्याचा टाईम बाउंड केला होता त्या समितीने काम केलं नाही न केल्यामुळं मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही मराठवाड्यासह उर्वरित सगळ्या महाराष्ट्राला आरक्षण द्यावं हीही त्यावेळेस आमची मूळ मागणी होती त्या परत करायला लावून पण जे जे सत्य होतं ते तुमच्या पुढे राहिलेला विषय परत मांडतो त्यामुळे सगळं शांततेतच परतही होईल होत राहणार मराठ्यांना न्याय नक्की मिळणार मात्र याच्यात महाराष्ट्रातल्या मराठ्या शंकाच घ्यायचे नाही शांत तुम्ही माहित आहे ना काय तू शांत बसा आपण जे मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र मागतोय सरसकट मात्र या 3-4 दिवसाच्या विषयात हा विषय नव्हता
निवेदनापासून होता उलट त्यांचा आगळा काही पण धरलेला नाही त्याचाही आपल्या शिष्टमंडळाकडे कालभरत काहीही पुरावा पाठवलेला नाही आणि गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे तो स्वीकारून मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा हा राज्य सरकारकडे आग्रहानं संविधानिक अधिकारानं आग्रह आहे कारण गायकवाड साहेबांचं एक प्रकरण आहे की कुणबी मराठा याबद्दलच कारण अहवाल हा निर्णय झालेला नाही त्यामुळे तो स्वीकारावा त्यावर सरकारकडून समजा निर्णय आला नाही सरकारकडून निर्णय आला नाही आणि गुन्ह्याच्या बाबत तर तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती काही कारवाई नाही माननीय अर्जुन भाऊ खोतकर साहेब माजी राज्यमंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्याकडे माननीय सरकारनं बंद पाकिटमध्ये बंद लिफाफ्यामध्ये म्हणजे तो त्यांनी उघडला नाही आणि कोणी वाचला नाही इथं जायचा नंतर वाचला तो अहवाल इथं आलेला आहे आता आलेला शासन निर्णय आलेला शासन निर्णय आता आलाय तो भाऊने आपल्या समोर खोललाय परंतु त्याच्यात काही दुरुस्ती आणखी झालेल्या नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचे तात्काळ आदेश करावे आजची आपली आग्रही भूमिका आहे त्याच्यामध्ये तसा उल्लेख नाही ती पुन्हा एकदा आपण दुरुस्ती करावी आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारात घेऊन आमचा निरोपही आम्ही तुम्हाला पोहोचतो कारण जे आमचा अर्थ तुम्हाला आतापर्यंत सांगितला मात्र आमरण उपोषण सुरू झाला आहे कारण सरकारशी चर्चा करणं भाऊच कर्तव्य ते पार पाडतील याच्या दृष्टीने आणखी करू तातडीला न्याय निघेल कारण आपल्याला समाजाला न्याय द्यायचा आहे महाराष्ट्राचा द्यायचा आहे मराठा समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला काम करायचंय सगळ्यांनी शांत चित्तानं राहायचं आपण आपल्या विचारपणाने महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो आंदोलने शांततेत करा वेगळ्या उग्र अंक कणक्या ज्या तुमच्या डोक्यात आहेत त्या कल्पनेला या उपोषणाचा या आंदोलनाचं अजिबात समर्थन नाही